आपल्या समाजातील जे काही विद्रूप घटक असतात ना, त्यांनी त्या अंगठी या ठिकाणी मिळेल या उद्देशापोटी त्या समाधीचं त्यांनी उत्खनन केलं होतं. मस्तानी यांच्या स्मृतीस्थळा ठिकाणी म्हणजेच शिरूर तालुक्यातील पाबळ या गावी. तर व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्या सोबत राहा. आता आपण चाललेलो आहोत मस्तानीच्या समाधी स्थळाकडे, बरोबर ना? हो, चला आणि पाबळ ही दोन गाव इनामामध्ये दिली होती. आणि ज्या वेळेस बाजीराव पेशवे युद्ध मोहीम संपून रावेळखेड या ठिकाणी आले होते, त्यावेळेस त्यांना एक आजार झाला, म्हणजे ते वाताच्या झटक्यामध्ये त्यांचं निधन झालं. तर तो काळ होता 1740 सालचा. तर ती वार्ता जशी इकडे कळाली पुण्यामध्ये, म्हणजे मस्तानींना कळाली, तर त्या वार्त्याच्या धक्क्याने मस्तानींचा अंत या ठिकाणी झाला अशी एक कथा आपल्याला ऐकायला भेटते. आणि दुसऱ्या इतिहासामध्ये असं पण आपल्याला काही ठिकाणी ऐकायला भेटतं की ज्यावेळेस बाजीराव पेशवे यांचं निधन झाल्याची वार्ता मस्तानी यांना समजली, त्यावेळेस त्यांनी मस्तानी स्वतःच्या हातामध्ये एक हिऱ्याची अंगुठी होती, त्या अंगठीमध्ये विष होतं. तर ती अंगठी गिळून त्यांनी आपला या ठिकाणी आत्महत्या केली, म्हणजे आपलं जीवनकाल संपलं. हे ठिकाण आहे का? हा, ते हेच ठिकाण. आणि ह्याच ठिकाणी मस्तानींची समाधी बांधण्यात आली, म्हणजे कबर बांधण्यात आली. तर ह्या मस्तानीच्या कबरीचं वैशिष्ट्य एक असं की आता जसं आपण तुम्हाला सांगितलं का, त्यांनी हिऱ्याची अंगठी गिळून आपलं थोडक्यात जीवन प्रवास संपवला होता. तर मध्यंतरी काही काळामध्ये आपल्या समाजातील जे काही विद्रूप घटक असतात ना, त्यांनी त्या अंगठी ह्या ठिकाणी मिळेल या उद्देशापोटी त्या समाधीचं त्यांनी उत्खनन केलं होतं. ॲक्च्युली त्यांना काही मिळालं नाही. आणि पुरातत्व विभाग आणि आपले बाबळ ग्रामस्थ यांच्या मदतीने पुन्हा ही समाधी आपली जशीच्या तशी बनवण्यात आली. आणि दुसरं वैशिष्ट्य असं की या समाधीवरती हे जुईचं झाड आहे, हे जुईचं झाड कधीच सुकत नाही, कधीच सुकत नाही. हे असंच्या असं तुम्हाला हिरवं भेटणार. जुईचं झाड, हो, जुईचं झाड आहे. तर असे या एक झाडाचं महत्त्व या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. अशा या लावण्य सुंदर मस्तानी यांची ही समाधी आहे, म्हणजे कबर आहे या ठिकाणी आपण आज आलेलो आहोत. तर आपण हा परिसर पण पाहून घेऊया त्या साईडला. इतिहासामधील आपण जे काही अजमर प्रेमकथा ऐकतो त्यातलीच ही एक प्रेमकथा म्हणजे बाजीराव मस्तानी यांची, बरोबर ना सिद्धेश? हो, बाजीराव मस्तानी. तर मस्तानी ही जी होती ही छत्रसाल बुंदेला या राजाची कन्या होती. आणि त्यानंतर बाजीराव पेशवे यांच्यासोबत त्या आपल्या पुण्यामध्ये आल्या. आणि काही धार्मिक रूढी परंपरेनुसार बाजीराव आणि मस्तानी यांचा विवाह जरी नाही झाला, तरी बाजीराव हे मस्तानीला नेहमीच आपल्या पत्नीचे, म्हणजे दुसऱ्या पत्नीचे त्यांना ते स्थान देत होते. कारण बाजीरावांची पहिली पत्नी काशीबाई होती आणि नंतरची पत्नी म्हणजे मस्तानी.
तर मस्तानीला केंदूर आणि पाबळ हे गाव इनामात दिले होते आणि ज्या वेळेस मस्तानी आणि बाजीराव यांच्या ह्या प्रेमकथेला घरातूनच विरोध होऊ लागला त्यावेळेस नेमकी बाजीराव हे युद्धभूमीवर असताना मस्तानीला पुण्यामध्ये कैद करून पर्वती येथे ठेवण्यात आले. पर्वती हां तर शनिवारवाड्यामध्ये बाजीरावांनी मस्तानीच्या नावाने एक मस्तानी महल देखील बांधला होता आणि घरातून ह्या प्रेम संबंधाला म्हणजे प्रेमविवाह म्हणून हत्येच्या भागात विरोध असल्या कारणामुळे बाजीराव युद्धभूमीवर असताना तिला कैद करण्यात आलं मस्तानीला आणि नंतर तिला पाबळ या ठिकाणी आणण्यात आलं म्हणजे या ठिकाणी होतं त्याला आणलेलं. हां आणि आतमध्ये एक पाबळ गावामध्ये वाडा पण आहे. वाडा आहे हा पण तो पूर्ण मोडकळीस आलेला आहे आणि ज्यावेळेस बाजीरावांची निधनाची वार्ता मस्तान्यांना कळाली त्यावेळेस त्यांनी ह्याच ठिकाणी आपलं प्राण सोडलेलं होतं. अशी ही अजमर प्रेमकथा जी इतिहासातली आहे त्यातली बाजीराव मस्तान्यांची आजही शाबूत आहे. याची खूप मोठी गोष्ट आहे. मी पण हैराण आहे की अजून पण बघताय तुम्ही बघितलं ना तर गॅप आहे खाली दगडांच्या खालती. आजही ही गोष्ट आपल्या इतिहासामध्ये प्रेमकथेची आवर्जून सांगितली जाते ऐकली जाते. अशा या ठिकाणी मस्तानीने आपले जे प्राण सोडले त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. तर तुम्हाला हे ठिकाण पाहिल्यानंतर कसं वाटतंय बो? म्हणजे छोटस ठिकाण आहे, जास्त काही फार लक्ष नाही इकडं, पण जे आहे ते खूप सुंदर आहे. पण हे पुढे चालून याचे जोपासना चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे. त्या ठिकाणी स्वच्छता चांगली ठेवली पाहिजे. तर एवढीच अपेक्षा आपण सगळं घाण आहे पुन्हा झाड पण सगळे मोठे मोठे चालले तिथं काढा पाहिजे झाड. चांगलं ठिकाण आहे कारण हे आहे किती काय झालं ते घटक आहे आपल्या इतिहासातला घटक आहे. तो इतिहास जपला पाहिजे, नाही जपला तर पुढच्या पिढीला कळणार कसं काय. असं आहे ना. खूप छान वाटतंय. ऐतिहासिक बघायचं म्हटलं तर मी हे नेहमीच कुठेही जातो आणि त्यातल्या त्यात तांबोळे साहेब आपले नेहमीच या बाबतीत पुढाकार असतो यांचा आणि कधीच नाही बोलत नाही आणि असं छान छान ठिकाणं बघायला भेटतात फक्त यांच्यामुळं. आणि थँक्यू तांबोळे साहेब. तर मंडळी अजूनही तुम्ही जर आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर लवकरच भेटू आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय. जय शिवराय.